डायबेटिक लोकांसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार या सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे. या सिरीज मधला आजचा आपला 4था भाग आहे. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. चला मग लगेच रेसिपी बघूया. एका भांड्यामध्ये 1/2 वाटी गहू पीठ, 1/2 वाटी बेसन आणि 1/2 वाटी नाचणीचं पीठ घालायचंय आणि ह्याच्यामध्ये 1 छोटी वाटी भरून किसलेलं कारलं घालायचंय. याला मीठ लावून याचं पाणी काढलेलं आहे मी, म्हणजे कडवटपणा थोडा कमी होतो. याच्यात तुम्ही कारल्याच्या ऐवजी बारीक चिरलेली मेथी पण घालू शकता. 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालायचंय. 1 छोटा चमचा हिरवी मिरची लसूणची पेस्ट घालायची आहे. 1 छोटी वाटी भरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. 1/2 छोटा चमचा हिंग घालायचं आहे. 1 छोटा चमचा जिरे घालायचे आणि हे सगळं हाताने मस्त चोळून चोळून मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे. आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट भिजवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी बेताबेता निघाला. आता हे पीठ छान भिजलं आहे. पीठ 15 ते 20 मिनटं झाकून ठेवा, म्हणजे ते छान मुरतं. पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. आता एका कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. स्टीमर आपल्याला ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण लावून वाफ काढायची आहे. आता हे पीठ छान मुरलं आहे, हाताला तेल किंवा पाणी लावून याचे असे दाखवले तसे मुटके करून घ्यायचे आहेत. हे मुटके तेल लावलेल्या भांड्यात ठेवायचे. आता स्टीमरमध्ये मस्त वाफ आली आहे, याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनटं याला छान वाफलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि झाकणही ठेवून वाफलवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटात हे मुटके वाफेवर छान शिजतात. याला हात लावून बघायचं आहे, जर झालं नसेल तर थोडंसं चिकट लागतं ते हाताला. आता आपले मुटके तयार झालेत, हे संपूर्ण गार करून घ्यायचे आहेत आणि मी व्हिडिओत दाखवलं आहे त्याच्या आपण अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत. या चकत्या जाड पातळ तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही करू शकता. बघा, मस्त कारल्याचे मुटके तयार आहेत. हे छान शिजलेत, त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे असेच खाऊ शकता. आता सगळ्या मुटक्यांच्या चकत्या करून झाल्यात. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचे. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा हिंग, 1/2 छोटा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा तीळ घालायचेत. हे सगळं छान परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये कट करून ठेवलेले मुटके घालायचे. आता हा फोडणीतला मसाला सगळ्या मुटक्यांना कव्हर करेल किंवा कोट करेल असं आपण हे ढवळून घ्यायचे. याला साधारण 1 मिनिट लागेल. आता परतून झालं की ह्याच्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा परतून घ्या. चला, आपले मस्त कारल्याचे मुटके तयार आहेत. हे मुटके तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबाबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डायबिटिक पेशंटसाठी 7 दिवस 7 नाश्त्याचे प्रकार सिरीजमधला पुढचा व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.